या आठवड्यामध्ये संपूर्ण आपल्या यंत्रणेची एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांचे अधिकारी होते. आणि पाऊस म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे यावेळेचा पाऊस त्याचा अंदाज हा सर्वत्र समाधानकारक किंवा सरासरी अथवा सरासरीपेक्षा थोडासा 19-20 असं सगळीकडे पडेल, म्हणजे एकूण समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. हा अंदाज आहे म्हटल्यानंतरही अनेकदा असं होतं की अचानक कुठेतरी ढगफुटी होते, पूर येतो. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायचं त्याची सज्जता, ही सज्जता घेण्यासाठी ती बैठक होती. त्याही बाबतीत आपण सज्ज आहोत. कुठेही अशी आपत्ती येऊ नयेच, येणार नाहीच, पण आली तर आपण पूर्णपणे सज्ज आहोत. आणि ही सज्जता आपल्याला सांगत असताना उद्या 1 जून आहे, येत्या 2-3 दिवसातच आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे. चक्रीवादळ मला खात्री येणार नाही, माझी तशी प्रार्थना आहे, माझा आत्मविश्वास आहे. आणि चक्रीवादळ आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती येणार नाही ही खात्री जरी असली तरी देखील यंत्रणा मात्र आपली सज्ज ठेवलेली आहे. यंत्रणा सज्ज आहे. पश्चिम किनारपट्टी म्हणजे माझ्या सिंधुदुर्गापासून ते मुंबईपर्यंत आणि हा सगळा किनारपट्टा जो आहे, इथल्या सर्व लोकांना मी सांगतोय की आपण सुद्धा सज्ज राहा. असंही आतापर्यंत आपण घराबाहेर पडलेलो नाहीच आहोत, पण खास करून माझ्या मच्छीमार बांधवांना सांगतोय की तुम्ही येत्या 1-4-5 दिवसात समुद्रात जाऊ नका, कारण ते वादळ घोंगावतंय. कुठे जाईल, कसं जाईल, दिशा अजून ठरलेली नाहीये. आपल्या दिशेने येत आहे, ती दिशा बदलून ते दुसरीकडे जाऊही शकेल आणि ते जाईलही नक्की, पण आपण मात्र सज्ज राहिलं पाहिजे. आणि ही खात्री बाळगल्यानंतर, खात्री एक सज्जता आपली घेतल्यानंतर, दाखवल्यानंतर पुनश्च हरिओम म्हणजे काय, कारण केंद्र सरकारने त्यांची सूचनावली दिलेली आहे काय काय करायचं, काय